येवला या दुष्काळग्रस्त तालुक्यातील चिंचोळी खुर्द येथील वैष्णवी परशाराम मडवाई हे 97% गुण मिळवून येवला तालुक्यामध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. चिंचोळी येथील एक सर्वसामान्य आणि मजुरी करणाऱ्या शेतकरी कुटुंबातील ही विद्यार्थिनी असून तिच्या या यशाने अख्खे गाव हुरळून गेले आहे. मला माझ्या मुलीचा इतका अभिमान आहे का तिनं आई वडिलांचं नाव इतकं रोशन केलं. मडवाई या नावाचं चिंचोळी गावाचं येवला तालुक्यात प्रथम आली. तिला परिस्थिती इतकी जाणीव होती. पेपर चालू असताना लाईट जर नसते तिनं गोडतेलाच्या देवर अभ्यास केला 3-6 आणि पेपर द्यायला गेली. तिचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. मला माझ्या मुलीचा खूप खूप अभिमान. आई वडील दोघेही शेतमजूर, कधी शेती तर कधी कांद्याच्या खळ्यावर काम. हालाकीची परिस्थिती असलेल्या या आई बापाची कन्या सर्वाधिक गुण मिळवून तालुक्यामध्ये प्रथम येते हे नक्कीच आई वडिलांसाठी दिवा समान आहे. वैष्णवीच्या या यशामुळे गावाचं नाव मोठं झालंय. काल निकाल लागला. माझी मुलगी दहावी प्रथम आली. मी कांदा मार्केटवर कामावर होतो ते ऐकून मला खूप आनंद वाटला. आमची मुलगी खूप जिद्दीनं अभ्यास केला त्याच्यामुळं प्रथम आली. चिचुंडी गावात शाळेमध्ये तिथं खूप अभ्यास केला. तिला सगळे शिक्षक लोकांनी सगळ्यांनी तिला मार्गदर्शन दिलं. प्रथम म्हणजे वक्ते सरांनी तिला पहिलीपासून तर 10वीपर्यंत इतकं सहकार्य केलं. ते म्हणाले की ती मुलगी तुमची नाही माझीची. वक्ते सरांचं कौतुक करावं तेवढं त्यांचे खूप खूप आभार आहे आमचे. चिंचोळी येथील शेतकऱ्यांच्या मुलीने ही कर्तबदारी कोणतेही क्लासेस नसतानाही मिळवली आहे. तालुक्यामध्ये सर्वाधिक गुण मिळवून आज ग्रामीण भागातील मुलीही काही कमी नाही हे चिंचोळीच्या वैष्णवीने दाखवून दिलंय. वैष्णवीच्या घरची परिस्थिती पाहिली तर नक्कीच वैष्णवीच्या या गुणवत्तेचे कौतुक करावं असे वाटेल. घरची कोणतीच पार्श्वभूमी शिक्षणाची नसताना तालुक्यात प्रथम येणं तसं सोपं नाही. 8-10 पत्र्यांचे घर ज्याची छत घरात गेल्यावर डोक्याला लागते. भिंतींना शेडनेट, प्लास्टिकचा कागद, कुठे आडवे तिडवे पत्रे, बल्ब लावण्यासाठी वायर पसरवली तर घरात उजेड नाहीतर अंधार. अशा कठीण हालाकीच्या परिस्थितीमध्ये जेव्हा अशी पणती उजेड पाडते तेव्हा नक्कीच अभिमान वाटतो. तिच्या या यशाने तिचे प्राथमिक शिक्षक किशोर वक्ते, गावातील प्रमोद पाटील, नवनाथ मडवई, राहुल गोसावी यांनी घरी जाऊन तिचा पेढे भरून कौतुक केलंय. न्यूज 15 मराठीचा वैष्णवीला घरी जाऊन तिचे पेढे भरून कौतुक केलंय. न्यूज 15 मराठीचा वैष्णवीला सलाम. न्यूज 15 मराठीसाठी गजानन देशमुख, येवला, नाशिक. मानव चैतन्य को हिंसा से शांति की ओर ले जाने के लिए 9 से 15 अगस्त तक चलने वाला है वैश्विक ध्यान उत्सव एकम विश्व शांति उत्सव. विश्व शांति के लिए लाखों लोग एक साथ ध्यान करेंगे. शांतिपूर्ण चैतन्य और विश्व शांति में योगदान करने के लिए 7 दिनों के लिए हमारे साथ ऑनलाइन जुड़ें. अधिक जानकारी के लिए संपर्क करें 9121163894.